Salazar, mi doctor Undati Sheila, mi neurophysiotherapist. Mi as tumhala pregnancy related kahi exercises corona cha kaalat je tumhi ghar basle karu shakta he dakhvnar ahe. Corona mule pregnant striyan madhe khup jast bhitiche vatavaran ahe. Pan ghabrun na jata योग्य ती काळजी घेतली, समतोल आहार घेतला, योग्य एक्सरसाइज केले आणि चांगले विचार केले तर नक्की हा काळ तुम्ही चांगल्या प्रकारे पार करू शकता. प्रेग्नेंसी ही 3 फेजेस मध्ये असते. फर्स्ट ट्रायमेस्टर हा 1 महिना ते 3 महिन्याच्या काळाचा असतो. या दरम्यान बाळाची न्यूरो डेव्हलपमेंट म्हणजे ब्रेनची आणि स्पायनल कॉर्डची मज्जारज्जूची डेव्हलपमेंट होत असते. अशा वेळी खूप जास्त काळजी स्त्रियांनी घ्यायला हवी. ती म्हणजे जास्त एक्झर्शन करणं टाळलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे एक्सेस व्यायाम एक विगरस एक्सरसाइजेस करू नये. यामुळे ज्या जो परिणाम बाळावर या काळात होतो तो परमनंट असतो, तो रिव्हर्सिबल नसतो. त्यामुळे तुम्ही ह्या काळात सोपे एक्सरसाइजेस म्हणजे जसं की ब्रीदिंग एक्सरसाइजेस, ओंकार, मेडिटेशन हे करू शकता. ब्रीदिंग एक्सरसाइज करताना तुम्ही एक हात पोटावर ठेवून एक हात छातीवर ठेवा. खोल दीर्घ श्वास नाकाने घ्या आणि तोंडाने फुंकर मारून सोडा. मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. याप्रमाणे डीप ब्रीदिंग केल्याने तुमचे एअरवे, लंग्स याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. त्यानंतर किगल एक्सरसाइज. किगल एक्सरसाइज हा अतिशय महत्त्वाचा एक्सरसाइजचा प्रकार आहे. हा एक्सरसाइज हा पेल्विक मसल्ससाठी आहे. किगल एक्सरसाइज केल्याने तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी व्हायला तसेच युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे युरिनवरचा कंट्रोल चांगला ठेवायला मदत होईल. हा एक्सरसाइज करताना आपल्याला पेल्विक मसल्स खेचून घ्यायचे आहे, ते होल्ड करायचे आहे. 5 सेकंड होल्ड केल्यानंतर ते हळूवारपणे रिलीज करायचे आहे. हे करताना एक हात पोटावर ठेवा, एक हात छातीवर ठेवा. पेल्विक मसल्सला कॉन्ट्रॅक्ट करा, पेल्विक मसल्स खेचून घ्या. 5 काउंट पर्यंत होल्ड करा आणि हळू ते रिलीज करा. हे केल्याने तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी मध्ये नक्की मदत होईल. हा एक्सरसाइज दिवसातून 30 ते 40 वेळा करणं गरजेचं आहे. युरिनरी इनकॉन्टिनन्स हा प्रॉब्लेम या स्त्रियां प्रेग्नेंट स्त्रियांमध्ये स्पेशली थर्ड ट्रायमेस्टर मध्ये जाणवतो. अशा वेळी हा एक्सरसाइज सुरू केला तर त्यावेळी त्याचा तितका फायदा होत नाही. जर तुम्ही हा फर्स्ट ट्रायमेस्टर पासून पहिल्या 3 महिन्यांपासून सुरू ठेवला तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. सेकंड ट्रायमेस्टर हा 3र्या ते 6व्या महिन्यापर्यंत असतो. तिसऱ्या महिन्यानंतर हळूहळू बाळाची सगळे अवयव तयार व्हायला सुरुवात होते. हात, पाय, डोळे, नाक, कान हे सगळे अवयव तयार होतात. बाळाची पूर्णपणे वाढ झालेली असते. अशा वेळी पोटाचा घेर वाढल्याने जो डायफ्रेम जो ब्रीदिंग मसल आहे तो थोडासा वर शेप झालेला असतो आणि आपले जे पाठीचा कणा आहे त्याचा जो एस शेप कर्वेचर आहे तो थोडासा लॉर्डोसिस वाढलेला असतो. पोट थोडंसं अजून जास्त पुढे झालेलं असतं. त्यामुळे आपले शोल्डर्स हे राऊंडेड होतात. हे राऊंडेड शोल्डर झाल्याने ब्रीदिंग जास्त प्रमाणात कॉम्प्रोमाइज होतं. म्हणून 3 ते 6 महिन्याच्या काळात तुम्ही शोल्डर एक्सरसाइजवर भर दिला पाहिजे. शोल्डर एक्सरसाइज मी तुम्हाला सोपे 2 शोल्डर एक्सरसाइजेस दाखवते. यामध्ये शोल्डर शव म्हणजे तुम्ही नॉर्मल बसा, मांडी घालून बसा. दोन्ही खांद्याची टोकं ही तुमच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजेत. अशा पद्धतीने हे शोल्डर्स वर करा, 5 काउंट पर्यंत होल्ड करा आणि हळूवारपणे त्याला खाली सोडा. मी परत दाखवते. खांद्याची टोकं ही टुवर्ड्स युअर इयर्स वरती पुल करायची. 1, 2, 3, 4, 5 म्हणून हळू रिलीज करायची. दुसरा एक्सरसाइज आहे शोल्डर रिट्रॅक्शन. शोल्डर रिट्रॅक्शन करताना तुम्ही हात दोन्ही समोर ठेवा, दोन्ही खांदे मागे खेचा. 5 काउंट पर्यंत होल्ड करून नंतर हळू पुढे रिलीज करा. परत मी एकदा दाखवते. दोन्ही हात पुढे ठेवा, शोल्डर मागे खेचा. 5 काउंट पर्यंत होल्ड करून रिलीज करा. हे करताना तुम्ही ब्रीदिंगही करू शकता. जसं की डीप ब्रीथ करा, हळू रिलॅक्स करा, परत डीप ब्रीथ करा, हळूवारपणे रिलॅक्स करा. हा एक्सरसाइज केल्याने तुमच्या ब्रीदिंग मध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तिसरा एक्सरसाइज आहे क्लॅम्प एक्सरसाइज.
क्लॅम्प एक्सरसाइज हा बेसिकली ग्रॉइन पेन म्हणजे मांडीच्या मधल्या भागाचा पेन आणि माकड हाड या पेन हे दोन्ही पेन या प्रेग्नेन्सीच्या तिसऱ्या ते सहाव्या महिन्याच्या दरम्यान डेव्हलप होऊ शकतात. हा एक्सरसाइज करताना एका कुशीवर झोपायचं आहे, साईड लाईन पोझिशन मध्ये झोपून पायाचा 45 अंशाचा कोन करून वरचा पाय हा वर उचलायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. एका कुशीवर झोपून गुडघे 45 अंशाच्या अँगल तयार करा, मग वरचा गुडघा वर उचलून 30 डिग्रीज पर्यंत वरती उचलून होल्ड करा आणि हळू खाली रिलीज करा. परत एकदा दाखवते. हा एक्सरसाइज दोन्ही बाजूला तुम्ही टर्न होऊन करा आणि हे 30 डिग्री पर्यंत गुडघा वर उचलून तो 5 ते 6 सेकंद वरती ठेवायचा आणि मग तो खाली आणायचा. असा एक्सरसाइज दोन्ही बाजूला 10-10 वेळा करा. याने तुम्हाला ग्रॉइन पेन म्हणजे मांडीच्या भागातलं पेन कमी व्हायला नक्की मदत होईल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे की चौथा एक्सरसाइज हा कॅट एंड कॅमल एक्सरसाइज आहे. कॅट एंड कॅमल एक्सरसाइज करताना तुम्ही गुडघ्यावर या, दोन्ही हात पुढे समोर ठेवा, लो बॅकनी पोट आत खेचा आणि त्यावेळी मान खाली करा. ब्रीथ आत, ब्रीथ इन करा आणि हे करताना ब्रीथ आउट करा. परत ब्रीथ इन, ब्रीथ आउट. याला मार्जनासन हे सुद्धा म्हणतात. हे करताना स्पेशली लो बॅकचा आपली जी कंबर आहे त्याचा वापर केला गेला पाहिजे आणि खोल श्वास आत घ्यायचा आणि वर घेताना डीप तो श्वास तोंडाने सोडायचा आहे. अशा प्रकारे मार्जनासन हे सुद्धा तुम्ही 10 वेळा करू शकता. त्यानंतर अजून एक बटरफ्लाय पोज म्हणजे दोन्ही पाय समोर ठेवून फूट एकमेकांना जॉईन करा आणि दोन्ही पायांमध्ये हे अंतर हळूहळू हे पाय खाली न्यायचा प्रयत्न करा. या एक्सरसाइजने सुद्धा तुम्हाला लो बॅकवरती लो बॅकला स्ट्रेच यायला मदत होईल. त्यानंतर थर्ड ट्रायमेस्टर हा साधारण 6 ते 9 महिन्याचा जो काळ आहे तो थर्ड ट्रायमेस्टर असतो. थर्ड ट्रायमेस्टरच्या दरम्यान बाळाची पूर्णतः वाढ झालेली असते पण त्याचे स्पेशल सेन्सेस तयार होत असतात, जसे की डोळे, नाक, कान ह्याची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात इथे चालू असते. हे करताना अतिशय काळजी घ्यायची असते. जास्त प्रकारे एक्सरसाइजेस यावेळी करायचे नसतात. तुम्ही नॉर्मल वॉकिंग घरच्या घरी करू शकता. आता आउटडोर वॉकिंग करणं शक्य नाही पण तुम्ही घरीच चाला. पण मेक शुअर की तुम्ही चालताना आजकाल ज्या प्रकारे स्लिपरी फ्लोर्स आहेत त्याच्यावर तुम्ही जोरात जास्त फास्ट चालू नका. तुम्ही सावकाशपणे भिंतीच्या जवळूनच चालण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ब्रीदिंग एक्सरसाइजेस सुद्धा या काळात तुम्ही कंटिन्यू करा. आणि या काळात कीगल एक्सरसाइज, जो मी पेल्विक मसल्सचा एक महत्वाचा व्यायाम दाखवला की पेल्विक मसल्सला खेचून घेणं, 5 काउंटपर्यंत होल्ड करणं आणि रिलॅक्स करणं हे अतिशय महत्वाचं आहे. हे सगळे व्यायाम तुम्ही घरीच करा, आनंदी राहा आणि नॉर्मल पद्धतीने तुम्ही या सगळ्या एक्सरसाइजनी नॉर्मल डिलिव्हरी व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल. धन्यवाद.